यांच्या दिनविशेष या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सुविचार आपल्याला कमी शब्दात खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, ज्या आपल्या जीवनाला अधिक ऊर्जावान बनवतात, जीवन जगावं कसं हे शिकवतात. म्हणून दिनविशेष या कार्यक्रमाची सुरुवात आपण दररोज एका प्रेरणादायी सुविचाराने करत असतो. आणि आपला आजचा सुविचार आहे, रिकामं डोकं सैतानाचं घर. त्याचबरोबर आपली मराठी भाषा म्हटलं की तिला एक वेगळं सौंदर्य असतं, आणि या सौंदर्याचा महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे मन. आणि आपली आजची मन आहे हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्यांचा पावसाळा, म्हणजेच खोटे अश्रू ढाळणे. त्याचबरोबर घटना, जन्म मृत्यू आपल्या कर्तृत्वाने नव्हे, तर जन्ममृत्यूनेही एखाद्या सामान्य दिवसाला विशेष बनवणारे महान लोक व घटना यांच्याबद्दलची माहिती आपण शिवनेर प्राईमच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचवत असतो. चला तर मग आजचे दिनविशेष पाहूया. आज 14 ऑगस्ट 2020 वार शुक्रवार. दिनविशेषच्या सुरुवातीला आपण इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत. 1660 मुघल फौजांनी चाकणचा किल्ला ताब्यात घेतलाय, तर 1862 मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना झाली. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाची देखील 1862 मध्ये स्थापना झाली. तर 1943 मध्ये नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डीलिट पदवी दिली. तर 1947 मध्ये लॉर्ड माउंट बॅन्टन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. या होत्या आजच्या दिवसातील काही महत्त्वाच्या इतिहासकालीन घटना. तर आता आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील महत्त्वाचे जन्मदिवस. 1907 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका, महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील गोदावरी परुळेकर यांचा जन्म झालाय. तर 1911 मध्ये भारतीय तत्वज्ञानी वेदतिरी महाऋषी यांचा देखील जन्म झालाय. तर 1925 मध्ये साहित्यिक, नाटककार, पत्रकार जयवंत दळवी यांचा जन्म झालाय. त्याचबरोबर 1957 मध्ये विनोदी अभिनेता जॉन प्रकाश राव जनुमला उर्फ जॉनी लिव्हर यांचा जन्म झालाय. तर 1968 मध्ये क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांचा देखील जन्म झालाय. हे होते आजच्या दिवसातील काही महत्त्वाचे जन्मदिवस. तर आता आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील महत्त्वाचे मृत्यूदिवस. 1958 मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट यांचं निधन झालंय. तर 1952 हेलांसिकी ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर खाशाबाद जाधव यांचं देखील 1984 निधन झाले. त्याचबरोबर 2011 हिंदी चित्रपट अभिनेते निर्माते शम्मी कपूर यांचं निधन झाले. तर 2012 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचं देखील निधन झाले. हे होते आजच्या दिवसातील काही महत्त्वाचे दिनविशेष. आजच्या शिवनेर प्राईमच्या दिनविशेष या विशेष कार्यक्रमात आपण इथे थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम दिनविशेष. आणि हो, आमचा हा कार्यक्रम आपणास कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.